भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरमध्ये पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पोलीस दलानं शानदार संचलन केलं. तसंच पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमोरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विविध विकास कामं सुरू असून दुष्काळाचा सामना करीत विकासाला गती दिल्याचं पालकमंत्री शिंदे यांनी सांगितलं. सैनिकांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी, बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम आपला सर्वांना मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने आपल्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. या हंगामात 4 तालुके वगळता इतरत्र सरासरी इतका पाऊस झाला असला तरी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य शासनाने तात्काळ पावले उचलली. जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या भागात गावातील 6,89,436 शेतकऱ्यांना आपण 373 कोटीहून अधिक अनुदानाचे वितरण केले. दुष्काळी उपाययोजनाच्या तातडीने अंमलबजावणी केली. आवश्यक तेथे मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. मित्रांनो, एकीकडे आपण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना कोल्हापूर सांगली भागात पुराने हाहाकार केला. अशा अडचणीच्या प्रसंगी सर्व जिल्हावासीय विविध संस्था संघटनांनी मदतीसाठी पुढे येत आहेत हे आपल्या सर्वांच्या संवेदनशीलते उदाहरण आहे. एकमेकांसाठी अडचणीच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभा राहणे ही आपली संस्कृती आहे. आपण ती जपतो आहोत याचा विशेष अभिमान वाटतो. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्राध्यापक शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. प्लॅटून क्रमांक 3 प्लॅटून कमांडर झाले आपल्या समोर येत आहे. प्लॅटून क्रमांक 1 आपल्या समोर प्लॅटून आलं की त्यांचं स्वागत करा शाळांनी. प्लॅटून क्रमांक 2 आपल्या समोर आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. तसंच अहमदनगर पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा आदर्श तलाठी पुरस्काराचं वितरण, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा गौरव आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या अंतर्गत निवड झालेल्या बचत गटांचा सत्कार यावेळी करण्यात आला. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी जिल्हा पोलीस दलाच्या सारथी या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री प्राध्यापक शिंदे यांनी या सेवेचा शुभारंभ केला. महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.